नाही, माझे चेहरा हा नेहमीच हसणारा असतो. मी आयुष्यात कधी दुःखी होत नाही, त्याच्यामुळे असं माझ्या चेहऱ्यावरनं काही जाऊ नका. अजून चालू आहे, बैठक संपलेली नाही आहे. मला बाहेर जायचं आहे म्हणून मी असं निघालेलो आहे. एवढंच म्हणेन की बैठक स्मूथली चाललेली आहे, एवढं फक्त मी म्हणतो. माझे चेहरा हा नेहमीच हसणारा असतो. मी आयुष्यात कधी दुःखी होत नाही, त्याच्यामुळे असं माझ्या चेहऱ्यावरनं काही जाऊ नका. चर्चा समाधानकारक झालेली आहे का? चर्चा समाधानकारक झालेली आहे का? मी असं म्हणालो आहे की त्याच्यातला असणारं जे मुद्दे आम्ही ठेवले होते, त्या मुद्द्याच्या संदर्भात तिन्ही पक्ष इंटरनली डिस्कस करणार. त्याच्यामध्ये अजून काही ॲडिशन करायचं आहे का, ते ॲडिशन त्या ठिकाणी केलं जाईल. आणि नंतर मग असणारा जो ड्राफ्ट आहे, तो ड्राफ्ट त्याच्यातला असणारा फायनल होईल. आत्ता असणारा इतर मुद्दे जे आहेत, त्या इतर मुद्द्यांवरती असणारा चर्चा कंटिन्यू राहणार आहे. मला फक्त जायचं असल्यामुळे मी असं ते बैठकीतून बाहेर चाललो. जे काही आमचं आत्ता ठरलेलं आहे ते म्हणजे या आघाडीचं इंडिया होऊ नये, ही आम्ही मी दक्षता घ्यायचं असताना त्या ठिकाणी आम्ही ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामुळे ताक जरी असलं तरी फुकून फुकून प्यायचं असं आम्ही ठरवलेलं आहे. त्याच्यामुळे असणारं सीट शेअरिंग जे आहे, हा आमचा नेक्स्ट फेजचा इश्यू राहणार आहे. फर्स्ट फेजचं जे आहे ते एक कॉमन मिनिमम अंडरस्टँडिंग, हा फेज पहिल्यांदा आम्ही घेतलेला आहे. त्याच्यामुळे त्या फेजची असणारी अर्धवट चर्चा झाली, अर्धवट चर्चा सुरुवात. इंडिया आघाडी माझ्या दृष्टीने इंडिया आघाडी आता काही शिल्लक राहिलेली नाही. जे काही अखिलेश आणि काँग्रेस लास्ट पार्टनर्स राहिले होते, माझ्या माहितीप्रमाणे दोघंही पार्ट झालेले आहेत. काँग्रेस वेगळी चालली आहे आणि SP सुद्धा वेगळी चालली आहे अशी माझी माहिती आहे. होऊ नये ही माझी इच्छा आहे, परंतु हकीकत अशी आहे की दोघं वेगळे चाललेत अशी परिस्थिती आहे. किंवा त्या सगळ्या पार्श्वभूमीवरती महाराष्ट्रात तसं होऊ नये हे आम्ही असं पाहतो. ते पुढची बैठक मला वाटतं ही मीटिंग संपल्या ते डिसाईड करणार. आमच्या विदर्भ टाइम्स यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा आमच्यासोबत अपडेट.